बबीता काय करून राहिले? काही नाही आई, बोला ना काय म्हणता? चहा बनवला का बनवायचा? बनवायचा नाही चहा, बनवतो ना आता, बनवतो मी आणि देतो ना पटकन, 5 मिनिट थांबा फक्त. अव तर मी इथेच सांगायला आली तुले, आज म्हटलं साखरेचा चहा नको बनवू, गुळाचा बनव मस्त. गुळाचा? गुळाचा बनवू काय, ठीक आहे ना, बनवतो ना मग. हो बनव, आणि गण्यासाठी चहा बनवशीन तर त्याच्या चहात मस्त हळद गुळ अद्रक टाकून चांगला काढा बनवून दे बरं त्याला, लय खोकला झाला त्याले, रात्रभर झोपू नाही देत. आ किती खोकलते तो, खोकला खोकला रात्रभर खोकलत राहते, झोपही नाही लागत त्याच्यानं, एवढा खोकला झाला त्याले. हो नाही खोकलाच नाही बसून राहिला, तरी तर दवाई देणं चालूच आहे. हा आता किती दिवसाची दवाई देऊन राहिली मी, तरी खोकला नाही बसून राहिला. अव खोकला कसा काय बसणार आहे, हा खोकला आहे तर सीताफळ खाते, हा भुईमुगाच्या शेंगा आहे शेंगा खाते, मग त्याच्यानं जास्त नाही होत काय? हा सीताफळ शेंगा खाल्ल्यानं खोकला जास्त होते, सर्दी होते, पण त्याले कुठं समजते, चांगलं लागते तो खातेच खाते, खातेच खाते. किती मना करा त्याले, खाऊ नको रे खाऊ नको रे, नाव नाही ऐकत. आज पाहतो मी दवाखान्यात घेऊन जाईन अजून एक वेळा त्याले, आणि दाखवून देईन डॉक्टरले. ठीक आहे, नाही घेऊन जा जा दुपारी, नाही तर काय मग, तर बनव मग मस्त गोड चहा बनव, जो आपल्यासाठी बी गुळाचा चहा बनव आणि त्याच्यासाठी बी गुळाचा चहा बनव. हो आई. गण्या, अ गण्या. अरे बापरे, उठल्या बरोबर हुसकले काय म्हटलं सीताफळ? हा हुसकले काय? किती सांगा या पोराले, सीताफळ नको खाऊ, सीताफळ नको खाऊ. हा झोपीतून उठते नाही उठत का त्याच्यातच मन राहते काय माहीत बिचाऱ्याचं. हा उठल्या बरोबर कोंबडी आणि हुसकायला लागते, किती पिकले सीताफळ, काय पिकले सीताफळ. हा खाऊ नको रे खाऊ नको रे, खोकला पाय ना. हा रात्रभर झोपत नाही तरी तुले सीताफळच आवडते काय? नाक पाय ना, नाक वाहून राहिलं. हा खोकला खोकला अजून बसून नाही राहिला ते नाही समजत काय? खाऊ दे ना आजी, खाऊ दे ना सीताफळ, एवढेच काय मग संपल्यावर मला खालीच नाही भेटणार. हा आता 15 दिवस आहे मग तर खतम येऊन जाईन. अरे खतम होईन तर होऊ दे ना. हा पण तू नको खाऊ ना, खोकला पाय ना, किती झाला तुले खोकला? ठेव ते सीताफळ, ठेव बरं हातातलं, खाली ठेव लवकर. मी नाही आजी, मी नाही देत, खाऊ दे मला, एवढं तरी खाऊ दे. नाही म्हटलं ना, ऐकत नाही तू, एका शब्दात नाही ऐकत. एक काम करतो मी, हे सीताफळ घेऊनच जातो आणि गावात वाटून देतो लेकरायले. हा देऊन देतो सगळेले 2-2, 3-3 सीताफळ, तू नाव नाही ऐकत. नाही ना जे, नको देऊ ना, आपणच खाऊ ना, आपल्यासाठी आणले ना, काय लिहिले तर नको देऊ, लेकरायले नको देऊ. नको देऊ नको देऊ, नाही वाटूनच देतो मी, गावात सगळेले वाटून देतो. हा तू ऐकत नाही ना, तशीच करतो मी आता. हा खोकला झाला तरी खाणंच चालू आहे, खाणंच चालू आहे. म्हणजे तुला काय दवाखान्यातच पैसे लावावं काय? हा खोकला झाला तेव्हापासून 2 वेळा नेलं तुले दवाखान्यात. हा सांगणंच चालू आहे, सीताफळ नको खाऊ रे, शेंगा नको खाऊ रे, ऐकत नाही ना तू. हा मग आता तुले काय पैसेच लावत राहीन काय? आजही न्या लागते तुले दवाखान्यात. हा खोकला बसून नाही राहिला ना, आज चाल जा दुपारी, जेवण खाऊन करून तयार राहायचं, दवाखान्यात जाऊ आपण. हा 11 वाजता आजी, 11 वाजता दुपार थोडी राहते, सकाळच राहते. अरे तर जाऊ ना मग. हा सकाळ राहते तर 11 वाजता जाऊ, नाही मग दुपारून जाऊ, अशी म्हणून राहिली मी. ठेवून दे दादा, ठेव मग, ठेव सीताफळ, नको खाऊ. मी नाही आजी, मी नाही ठेवत, खाऊ दे ना, एकच खातो मी, खरंच सांगतो एकच खातो, मग नाही खाणार. घेऊन जाय तू टोपली, घेऊन जाय मला, एवढं तरी खाऊ दे. खरंच बाई नाही ऐकत ते पोट. आता मारू काय आले, मार खावाले आला. हा आणू काय काळी, काळी आणा लागते काय? सांग तू, पाठ खाजून देतो आता चांगल्यानं. पाठ खाजवते तेव्हा तू बरोबर नाही ऐकत. हा 1-2 महिन्यातून तुला 1 वेळा तू पाठ खाजूनच द्या लागते. काय झालंय अव बबीता, पाय नाही आले? हा खोकला आहे ना, समजत नाही काय आले, तरी सीताफळ खाऊन राहिला या. हा आणि मी त्याला तिकडे आवाज देऊन राहिली, गण्या गण्या, आवाज द्यायला तयार नाही. त्याले माहित आहे आजी सीताफळ खाऊ नाही देत म्हणून, मला इकडे खोकल्याचा आवाज आला तेव्हा मी इकडे आली. गण्या खाऊ नको ना दादा, राहू दे ना. हा ठेवून दे. मी नाही आई, मला खाऊ दे ना, एकच खातो मी, एवढंच खातो, मग नाही खाणार. अरे खोकला आहे ना. हा खोकला आहे ना, अजून आवाज गिवाज बसून जाईल. हा एक तर थंडीचे दिवस आहे, नाही तर काय मग, नाव नाही समजत यायले. आणि हे बी आणते तर लेकरायले दाखवते, लपून ठेवून द्याव तर नाही, प्रकाशच्या बाबाचं बी काम असंच आहे. आणा तो चुपचाप लपून ठेवून द्या लागते, काही नाही द्या लागत लेकरायले, एखादं देऊन द्या आणि मग दाखवाच नाही लागत. हो आहे तसंच करा, आता लपूनच ठेवून द्या, यायला दाखवूच नका. अहो दाखवायची काय, मी गावातच वाटून देतो म्हटलं, थोडेसे ठेवतो खावा पुरते. एक काम कर, या थैल्यात आहे ते ठेवून दे घरी, आणि हे टोपलीतले सीताफळ वाटून देतो सगळेले 2-2, 3-3. गावात जातो आणि सगळेले देऊनच देतो, ह्या काही ऐकून नाही राहिला. बरं ठीक आहे, नाही तसं करा मग, देऊन टाका, नाही तरी खाणं होते काय आपल्याने एवढे मोठे सीताफळ? आणि एका दिवशी 10-12 सीताफळ पिकते, खाणंही नाही होत मग.
नाही तर काय तर तशीच करतो मी, हे टोपली घेऊन जातो आणि गावात वाटून देतो. तू एक काम कर, याले पहिले चहा बनवून दे आणि दे बरं त्याले, हा चांगला बनवतो काढा. हो आई, बनवूनच राहिली ना मी. मी घेऊन नाही पेन काढा गिळा, मला नाही पिवायचा आहे. काहून नाही पिवायचा आहे, प्यास लागन तुले, तू ऐकत नाही ना, नाक दाबून पाच जो नाही पिणार तर. हा आई पाचतो ना. बरं बनव मग, मी हे सीताफळ घेऊन जातो तिकडे आणि या थैल्यातले सीताफळ लपून ठेवून दे. हा आई अशीच करते आजी, मला सीताफळच नाही खाऊ देत, घेऊन गेले. खाऊ नाही काय मी, खोकला झाला तर. खोकलन चालूच आहे तरी, हा सीताफळ सोडू नको तू. खाऊ दे ना आजी आता, एवढं तर खाऊ दे मले, घेऊन गेली पूर्ण. खाऊन घ्या आता तेवढं आणि बिया गिया नको करू तिथं. हा आता झाडू लावलं तुझ्या आईनं, जाय बाहेर जाय अंगणात. हो जातो. अहो पोरी, हो सीताफळ खाता काय? खातो ना आजी, सीताफळ होय काय, पिकले होय का कच्चे होय? पिकले आहे ना, पिकले आहे, थाळी आहे, तर पाहिजे असन तर घ्या मग. पाहिजे ना आजी, कसे काय दिले म्हटलं सीताफळ? 10 रुपयाची किती देता तुम्ही, 2 देता का 3 देता? अहो बहिराने, फुकट आहे फुकट, विकून नाही राहिली मी. घरी लई मोठे सीताफळ आणून ठेवले गण्याच्या दादानं, तर घेऊन घ्या म्हटलं तुम्ही, तेवढे काही खाणं नाही होत, तर घ्या 5-6 5-6 दोघी जणी. अहो बाई फुकटच आहे ना, आ तुमच्या सगळं मजाक करून काय, मी फुकटच आहे, घ्या 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 बरं घ्या, मला अजून तिकडे सामोरे जावाच आहे, तिकडे देऊन देतो मी सगळेले. आणि पाहिजा जास्त नका खाऊ, हा एक एक खा जा आणि बाकीचे तुमच्या आईबाबाले दे जा, नाही तर मग सर्दी खोकला होईन तर मलेच म्हणन. शांता काकून सीताफळ दिले, शांता मावशीनं सीताफळ दिले, हा मलेच बोललं म्हणून म्हटलं जास्त काही खाऊ नका. नाही आजी जास्त नाही खाणं, एक खाईन मी एक आणि बाकीचे मग घरी देऊन देईन. हो तेच म्हटलं, नाही तर मग मलेच बोलणे ऐका लागन, हा त्याच्यानं म्हणून राहिली. घ्या 5-6 5-6 घ्या आणि घरी जा. हो ना हो माय, मोठे मोठेच देतो, हा लहान थोडी आहे, चांगले मस्त उगले उगले सीताफळ आहे ना, एकही लहान नाही, मस्त चांगले आहे आणि गोड आहे सीताफळ. बरं घ्या मग दोघे जणी. चाल बापा अजून सामोर जातो आणि देऊन देतो. अहो आशा झाले काय काम? करणं चाललंय काकू आता. कुठं चालले म्हटलं सीताफळ घेऊन? कुठं नाही हो, इकडेच आली मी, घे ना सीताफळ, आ घे म्हटलं 2-4. पिकले आहे का कच्चे? पिकले आहे ना, पिकले आहे, घे ना घे घे, तुझ्या लेकरासाठी घे, तुझ्यासाठी घे. 10 रुपये दिले म्हटलं मग सीताफळ? अहो सगळ्याले असं वाटते का मी विकतच घेऊन राहिले, काय विकत नाही आहे. हो आता घरी लय मोठे आहे तर घेऊन घे म्हटलं, घेऊन घे 5-6 लय मोठे आणून ठेवले आमची तर आहे ना, आता वावरात झाडच आहे तर जे जे उगले उगले होते ते आणले तोडून. तांतीचा गणे ऐकत नाही ना, उठल्या बरोबर उठते नाही उठत तर सीताफळ हुसकायला लागते, सीताफळ पिकले काय, सीताफळ पिकले काय. आणि 8-10 दिवसापासून असा खोकला आहे त्याले का काही विचारू नको, रात्रभर झोपत नाही, खोकलतच राहते आणि उठल्या बरोबर सीताफळ खाते, मग खोकला कसा काय बसणार आहे. त्याच्यानं म्हटलं आता ह्या काही ऐकत नाही, जोपर्यंत सीताफळ संपणार नाही तोपर्यंत तो तर खाईनच. आणि मारण मी तर किती मारण त्याले, रोज रोज थोडी मारणार आहे, एखाद्या दिवशी मारण. हो काकू ते आहे, आणि लेकर कुठं आहेत ते खावायची वस्तू राहिली म्हणजे? लेकराले तर पहिले आवडते. नाही तर काय मग, त्याच्यानं अर्धे घरी ठेवले आणि अर्धे इकडे घेऊन आली, तर घे म्हटलं तुही 2-4. बरं देऊन द्या ना मग आता, देऊनच राहिले तर. बरं घे मग. ठीक आहे येतो मग. हो या मग काकू. चाल गड्या चंद्रकलाले देऊन देतो 2-4 सीताफळ. चंद्रकला काय करून राहिली ये? चंद्रकला अमाय शांताबाई ये ना, काय होई ये सीताफळ? हो सीताफळ होय तर आणले घरी तर खाजो म्हटलं. एवढे मोठे शांताबाई सीताफळ? आ टोपली भरून घेऊन आली तू तर, आणि एवढे मोठे खाईन काय आम्ही दोघ जण? आ लेकरं नाही काही नाही, घरी काहून नाही ठेवली लेकरासाठी, लेकरं खाते. अहो लेकरं खाते पण गण्याले किती खोकला झाला ऐकत नाही तो, सीताफळच खाते सीताफळच खाते. शाळेत जायच्या पहिले सीताफळ खाईन, शाळेतून आला नाही आला तर सीताफळ खाते, आणि झोपेतून उठल्याबरोबर तोंड घासते का नाही घासत काय माहीत बिचारा. हा सीताफळ मागंच लागते तो, किती म्हणा खाऊ नको रे खाऊ नको रे, नाव नाही ऐकत. तर त्याच्यानं म्हटलं आता घेऊन जातो आणि देऊन देतो म्हटलं सगळेले, तर आता देत देतच आली मी. 2-4 रुपयाच्या पोरीले दिले 5-6 आणि 5-6 प्रियाले दिले आणि येता येता आशाले दिले 5-6 आणि बाकीचे तुझ्या घरी घेऊन आली, तर तू खाजो खाणं होईन तेवढे, आणि नाही खाणं होणार तर कोणाला देऊन दे जो. ठीक आहे ना शांताबाई, येत जा तू ना इथं खावाले, इच्छा झाली तर ये जो. पूर्णच आणली इथं का हाय घरी? ठेवले ना घरी ठेवले अर्धे,
बबीता खाते ना तिला आवडते, तर लपून ठेवले, लपून ठेवजो म्हटलं, आता दाखवू नको याले, तर नाही आई म्हणे आता नाही दाखवत। हा काय खाय ना, पिकले पिकले आहे, मस्त खाय, मस्त गोड आहे हो शांताबाई, मस्त गोड आहे ना सीताफळ। हो हो गोड राहते ना, दरवर्षीच आणते प्रकाशचे बाबा वावरातून, ते झाड नाही काय आपल्या खोपडी पाचचं झाड तिचेच तर होय। हा काय लय मोठे निघाले, लय लागते वाटते लटपट। हो ना लय लागते, कोणी घेऊन जाते वावरातून तोडून, आता वावरात राहत नाही तर त्याच्यानं घेऊन येते उगले उगले सीताफळ, ते लय कतारात देते घरी। खाय ना खाय, काय करून राहिली होती एवढ्या सकाळी दळ। हो आता दिवाळीला पाहिजे नाही का, दळून वळून ठेवून द्या, मग अजून दिवाळीचे काम लागन, घर झाड झुळ साफसफाई सारवाले, आता किती दिवस लागन ना काय नाही, तातापासून करून ठेवून देतो म्हटलं, मग टाइम भेटते नाही भेटत। हा काय तर झालं तुझ्या स्वयंपाक एवढ्या सकाळी दळण करायले बसली। स्वयंपाक वाच आहे, भांडे कुंडे घर झाड झुळ आहे, चहावा घेतला आम्ही, आता रात्रीची दाळ भाजी आहे, तर जेवणाच्या वेळेस मग 5-6 पोळ्या बनवून घेईन, आणि भाजी काही ह्या वेळेची खराब काही होत नाही, थंडीचे दिवस आहेत तर तेच भाजी गरम करून घेईन म्हटलं। हा काय तर घरी येतो ना, घरी वाद्याच्या शेंगा बनवतो म्हणे बबीता, ये जो जेवाच्या पहिले राहू दे ना, रात्रीची भाजी लय मोठी आहे, काय लय भाजी देता अजून। अहो तर रात्रीची भाजी आता खाजो ना, वाद्याच्या शेंगानं वरण दुपारी खाजो। दुपारी नाही कशीन काय जेवण, एकच वेळा करत असतं काय तू? दुपारी पाहिलं जाईन, काही नाश्ता वास्ता बनवून घेईन, पोहा घेवा नाही तर पापड तळून घेईन। नाही नाही ये जो घरी ये जो, वाद्याच्या शेंगानं वरण बनवते, घेऊन ये जो डब्यात थोडीशी भाजी। बर ठीक आहे, येईन मग मी काम गिम झाल्यावर जेवणाच्या वेळेस येईन मी भाजीसाठी। बर ये जो मग। अमाय बाई सीताफळ, शांता मावशी मले द्या ना। अव तर घे ना, मले माहीत झालं लेकरापासून तुम्ही सीताफळ देऊन राहिले म्हणून, तर आली मग मी इकडे। हा काय चांगलं झालं ना आली तर, घे ना घे बस, बस ना इथंच खाय। नाही नाही मावशी आता बसत गिसत नाही, घरी काम तसेच पडले आहे ना, स्वयंपाकही बनायचा आहे, स्वयंपाक बी बनवा लागन ना आता, त्याला कामाला जावं लागते आमची तर। अव तर एवढ्या सकाळी चालले काय, 9 जात असेल ना कामाला का 10 जाते? 9:30 जाते ना, जावाले अर्धा घंटा लागतेस, अर्धा एक घंटा। हा तर बस ना मग, टाईम आहे, बस काय 2-4 सीताफळ काय मग जा जो आरामात। नाही नाही मावशी आता बसत गिसत नाही, खा ना तुम्ही आता दोघी जणी बहिणी, बहिणी बहिणी खाऊन राहिल्या आता ना, खा मस्त। अमाय आम्ही दोघी जणी खातो तर तुला खाता नाही येत का? आम्ही काय हात गीत पकडून ठेवतो काय बाप्पा, ये बस इकडे मोठी स्वयंपाक बनवून राहिली, 10-12 लोकांचा स्वयंपाक नाही बनवा लागत, फक्त 3 जणांचाच तर स्वयंपाक बनवा लागते, बुढी तर तिकडेच राहते रूपा जवळ। काय होते मावशी मग बुढी तिकडे राहते तर, 3 जणांचाही स्वयंपाक म्हटलं तर मला पीठ भिजवून आलंस, पीठ भिजवा, पोळ्या टाका, भाजी बनवा, भात बनवा, बनवा तर लागतेस ना। अव बाई म्हणणार तर 10-12 स्वयंपाक थोडी बनवत, 5-6 पोळ्या टाकणे, भात मांडणे आणि भाजी बनवणे, एक घटा एका घंट्यात होऊन जाते स्वयंपाक, ये बस आता आली तर जाजू मग आरामात। बस न बस न बसालीस नाही पाच बापा, घे खाय सीताफळ 2-4 खाय आणि घरी घेऊन जाय। 2-4 नाही खात मावशी, एकच खात। बरं खाय मग लेकाले एकच खाय, काहून सीताफळ नाही आवडत काय? नाही जास्त नाही आवडत मले, 1-2 खातो मी, माई तर यायला आवडते ना आणि माईच्या पोरालाही आवडते, तर त्याच्यासाठी आलते मी मागायला का द्या बा 2-4 म्हणून। हो काय खायले खाले नाही आवडत तरी खात जाय, कोणा कोणाले तर लय आवडते, कोणी आवडी ना खाते आणि तू म्हणता आवडत नाही। तसं नाही आहे आवडत नाही म्हणजे मला जास्त नाही आवडत, एक खाईन तर त्याच्यातच खुश होऊन जातो मी, मला जास्त नाही पाहिजे। असं असं बरं एकच खाय ना खुश राहिले काले। हो ना आज कुठं जातो मग म्हणणार? कुठं नाही मावशी घरीच आहे ना, घरीच आहे। हो हो 2 दिवस मस्त काम भेटले असते, आपली दिवाळी मस्त साजरी झाली असती नाही काय, काम नाही भेटून राहिले दिवाळीच्या पहिले। नाही तर काय मग आता हे 2-4 जरी काम भेटले समजा दिवाळीच्या जवळपास या 1 हप्ता तर मस्त पैसे होऊन जाते ना। नाही तर काय मग खरेदी वरेदी करायले पाहुले काले येऊन कुणी कळला हो का तर घेऊन घेऊ, नाही तर काय मग मावशी हो काही नाही येत, पाहू ना कोणी येईन गावात तर लक्ष ठेव जा, येतेस बाहेर गावचे पाहा लागत शांताबाई। चला मग मित्रांनो कोणाकोणाला सीताफळ पाहिजे या मग लवकर, आणि ह्या वर्षी कोणाकोण सीताफळ खाल्ले सांगा बरं कमेंट करून। आम्ही तर खाल्ले बा लय खाल्ले, खाणंच चालू आहे। चला मग हा व्हिडिओ इथंच थांबू, भेटू मग नवीन भागात, धन्यवाद।